गड आला पण सिंह गेला, ही म्हण तुम्ही इतिहासाच्या पुस्तकात अनेकदा वाचली असेल। याचाच प्रत्यय पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतून दोन वेळा पाहायला मिळाला। पहिलं म्हणजे बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी बंगालवर विजय तर मिळवला, मात्र या निवडणुकीत त्यांना स्वतः पराभवाचा सामना करावा लागला। बंगालच्या निवडणुकीत संपूर्ण ताकद लावून सुद्धा भाजपाला तृणमूल काँग्रेसचं दोन आकड्यांवरच रोखून तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली। या निवडणुकीत भाजपाला मोठे अपयश पाहायला मिळाले, मात्र स्वतः बंगालमध्ये ममतांचा पराभव म्हणजे गड आला पण सिंह गेला असाच होता। बंगालच्या निवडणुकीत दुसरा आलेला प्रत्यय म्हणजे या सर्व निकालांमध्ये खारदा विधानसभा मतदारसंघातून आलेला निकाल हा धक्कादायक होता। तृणमूल काँग्रेसकडून काजल सिन्हा यांना खारदा येथील मतदारसंघातून उमेदवारी मिळाली होती। सिन्हा यांच्या विरोधात भाजपाने शीलभद्र दत्ता यांना रिंगणात उतरवलं होतं। पक्षाने दिलेली जबाबदारी आणि मतदारसंघ काबीज करण्यासाठी सिन्हा यांनी कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर आपला प्रचार सुरू ठेवला, मात्र या कालावधीत त्यांना दुर्दैवाने कोरोनाची लागण झाली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यानंतर काल म्हणजेच रविवारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि या निवडणुकीत सिन्हा यांनी मोठ्या फरकानं विजय मिळवला। मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे हा निकाल येण्याआधीच सिन्हा यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। निवडणुकीनंतर अवघ्या 3 दिवसात म्हणजेच 25 एप्रिल 2021 रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली। निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या फरकाने जिंकणारे काजल सिन्हा कोरोना विरुद्धच्या लढाईत मात्र हरले। आता काजल सिन्हा यांचा मृत्यू झाल्याने खारदा विधानसभा मतदारसंघातून पुन्हा पोटनिवडणूक होणार आहे। कोरोना आणि त्यासंबंधित आणखी काही महत्त्वाच्या बातम्या तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता। त्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करून बेल आयकॉन प्रेस करायचे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।